गाइज, मी आहे प्राजक्ता आणि तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनल. तर आज मी बाहेर निघालेली आहे आणि मी चालली आहे पार्लरमध्ये. आणि व्हिडिओमध्ये दाखवण्याचं कारण असं आहे की मी आज एक हेअर ट्रीटमेंट घ्यायचा विचार चालला आहे. बरंच सर्च केल्यानंतर मी असं ठरवलं, मला आधी स्मूथनिंग करायची होती केसांसाठी, परंतु स्मूथनिंगमध्ये खूप केमिकल्स वापरले जातात असं मी ऐकलंय. त्यामुळे मी आज ठरवलं आहे की कॅरेटिन ट्रीटमेंट केसांवर करायची आहे, कारण हेअर खूप ड्राय होत चालले होते. सो मी विचार केला की बघूयात कॅरेटिन ट्रीटमेंट करून, कारण मी आजपर्यंत कुठलीच ट्रीटमेंट केसांवर केलेली नाही आहे पार्लरमध्ये जाऊन. मी घरीच मेहंदी वगैरे लावते, परंतु बघूया कॅरेटिन ट्रीटमेंट चांगली असते म्हणतात, प्रोटीन मिळतं केसांना. सो ट्राय करते आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते ती ट्रीटमेंट कशा पद्धतीने पार पडली ते. चला जाऊयात पार्लर. तर कॅरेटिन ट्रीटमेंटसाठी मी गेले होते जावेद हबीब स्टुडिओमध्ये आणि तो आहे स्पाईन रोडला. सो तिथे मी गेले होते आणि तिथे गेल्यानंतर 5-10 मिनटं मला वेट करावा लागला आणि त्यानंतर लगेच त्यांनी माझा हेअरकट करायला घेतला. सो मी हेअरकट थोडा फक्त स्ट्रेट कट केलेला आहे, लेंथ कमी केलेली आहे कारण डॅमेज काही हेअर झाले होते. सो ते त्यांनी ट्रिम केले सगळ्यात आधी आणि त्यानंतर माझा हेअर वॉश झाला. सो हेअर कट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझा हेअरकट चालू आहे आणि खूप लेंथ मी कमी नाही करू दिली, कारण मला केस वाढवायला खूप आवडतात, परंतु थोडे जे डॅमेज हेअर होते ते मी कट करून टाकलेले आहेत. आणि हेअर कट झाल्यानंतर त्यांनी मग हेअर वॉश केला आणि इथे माझा 3 वेळा त्यांनी हेअर वॉश केलेला आहे, कारण केसांमध्ये जर ऑइल वगैरे असेल, डँड्रफ असेल, तर तो सुद्धा निघून जातो. तर मी घरून निघताना हेअर वॉश वगैरे केलेला नव्हता, कारण मी त्यांना फोन करून विचारलं होतं तर ते बोलले आम्ही इथे हेअर वॉश करतो, त्यामुळे तिथे जाऊनच हेअर वॉश त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते करतात आणि त्यांचे जे शॅम्पू आहेत जे ब्रँडेड असतात ते वापरतात. आणि 3 वेळा त्यांनी माझा हेअर वॉश केलेला आहे. हेअर वॉश झाल्यानंतर ड्रायरने ते संपूर्ण हेअर आपले ड्राय करून घेतात, कारण नेक्स्ट ट्रीटमेंट आपल्याला करायची असते. तर जेव्हा आपण कॅरेटिन ट्रीटमेंट करतो, या ट्रीटमेंटमध्ये आपले हेअर पूर्णपणे स्ट्रेट होत नाही, तर आपल्या केसांना फक्त प्रोटीन दिलं जातं आणि फक्त 20-30% आपले केस स्ट्रेट दिसतात. आणि जर आपले हेअर ड्राय असतील, डॅमेज झालेले असतील, कारण बऱ्याच वेळा काही लोकांना केसांना कलरिंग करायची सवय असते त्यामुळे सुद्धा केस कधी कधी ड्राय होतात, तर मी आधी केसांना कलर वगैरे काहीच केलेला नाही आहे. ही माझी फर्स्ट ट्रीटमेंट आहे केसांवर, कारण हेअर ड्राय झाले होते, फ्रिझी झाले होते, त्यामुळे मी कॅरेटिन करायचं असं ठरवलं होतं. सो इथे तुम्ही बघू शकता ड्रायरच्या मदतीने ते संपूर्ण केस आपले ड्राय करून घेतात आणि ड्राय केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बिफोर लुक आहे केसांचा. त्यानंतर केसांचे त्यांनी 4 आधी सेक्शन केले आणि त्यामधला छोटा छोटा पार्ट घेऊन किंवा एक छोटं छोटं सेक्शन घेऊन त्यांनी कॅरेटिन अप्लाय करायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता एकदम छोट्या छोट्या सेक्शनमध्ये ते संपूर्ण केसांना आपल्या कॅरेटिन ट्रीटमेंट देतात आणि जे जेल किंवा त्यांचं जे लिक्विड असतं ते संपूर्ण केसांना ते अप्लाय करतात आणि अप्लाय केल्यानंतर काही वेळ ते आपल्याला केसांवर तसंच ठेवायचं असतं. तर संपूर्ण कॅरेटिन अप्लाय करून झाल्यानंतर साधारणतः 40 मिनिटांनंतर पुन्हा त्यांनी केस ड्राय करायला सुरुवात केली आणि केसांना अप्लाय केलेलं जे कॅरेटिन आहे ते आता वॉश करत नाहीत, आता फक्त ड्रायरने ते सुकवतात आणि त्यानंतर नेक्स्ट ट्रीटमेंट ते आपल्याला देतात. तर तुम्ही इथे बघू शकता ॲक्च्युली हे जे कॅरेटिन आहे त्याने डोळ्यांना थोडीशी आग होते, कारण मला तिथे जाणवलं की डोळ्यांना थोडासा त्या कॅरेटिन ट्रीटमेंटने थोडासा त्रास झाला, परंतु जेव्हा ते ड्रायरने त्यांनी ते पूर्णपणे ड्राय केलं त्यानंतर मात्र त्रास नाही झाला. फक्त ते केमिकल जेव्हा ओलं होतं तेव्हाच थोडासा आपल्याला मे बी त्रास होऊ शकतो. तर इथे संपूर्ण हेअर त्यांनी पुन्हा एकदा ड्राय करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कोम्बिंग करून आणखीन एकदा ते ड्राय करतात, कोम करतात आणि ड्राय पूर्ण संपूर्ण हेअर आपले ड्राय करून घेतात.
थोडक्यात सांगायचं झालं की जे कॅरेटीन आहे ते आपल्या केसांमध्ये पूर्णपणे मुरवलं जातं, एक आपल्या केसांना एक लॅमिनेशन केलं जातं ज्यामुळे आपल्या केसांना खूप छान अशी शाईन येते. तर इथे आता या कॅरेटीन ट्रीटमेंटची फायनल स्टेप चालू आहे, ती म्हणजे ते हेअर स्ट्रेटनरनी हेअर स्ट्रेट करतात, पूर्ण जे कॅरेटीन आहे ते केसांमध्ये मुरवलं जातं. सो ही फायनल स्टेज आहे. तर अशा प्रकारे ज्या स्टेप्स मी तुम्हाला दाखवल्या त्या स्टेपमध्ये कॅरेटीन ट्रीटमेंट केली जाते आणि फायनली तुम्ही इथे केसांचा रिझल्ट बघू शकता. खूप छान केसांना शाईन आलेली आहे आणि आधी माझे जे फ्रिझी हेअर झाले होते ते एकदम आता कमी झालेले आहे, तुम्हाला इथे शाईनसुद्धा दाखवता येईल. तर अशा प्रकारे सुंदर अशी शाईन आलेली आहे केसांना. आणि बघूयात या ट्रीटमेंटचा कसा फरक पडतो काय पडतो, मी पुढे जाऊन नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर ही ट्रीटमेंट तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि या ट्रीटमेंटसाठी किती खर्च आला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. जर तुमचे या ट्रीटमेंटबद्दलचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, ज्यामुळे जेव्हा मी पुढचा व्हिडिओ बनवेल तेव्हा त्यामध्ये त्याचे उत्तरं तुम्हाला देईल. कारण बऱ्याच वेळा आपण या गोष्टी घेऊन कन्फ्यूज असतो. तर अशा प्रकारे हा आहे माझा फायनल लुक. सो फायनली मी हेअर स्ट्रेटनिंग तुम्हाला सिया दाखवते. हे बघा सिया, हा कोणाचा शर्ट घातलास तू? कोणाचा शर्ट आहे हा? माझा आहे तो. माझा आहे हा शर्ट. ती तू हा शर्ट कुणाचा आहे? ए हा माझा आहे. मम्मीचा आहे ना तो? मम्मीचा आहे. मग कशाला घातलं तू? तर हेअर ट्रीटमेंट करून मी आलेली आहे. मी कॅरेटीन ट्रीटमेंट केलेली आहे आणि दोन दिवसांनी उद्या किंवा परवा ते बोलले की पुन्हा हेअर वॉश करायला तिथे जावं लागेल. तर स्टाफ तिथला खूप छान होता आणि एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट केलेली आहे. आणि जवळपास मी दुपारी किती वाजता गेले होते स्टुडिओमध्ये, मी 3:15 पोहोचले होते आणि आता 8 आहेत. तर जवळपास माझे 4-5 गेले तिथे आणि ट्रीटमेंट चांगली दिलेली आहे त्यांच्या पद्धतीने. कारण मी काही व्हिडिओमध्ये बघितलं होतं की काही लोक फक्त 1-1 स्वस्तात जी ट्रीटमेंट असते ती 1-1 ते करतात. आणि या ट्रीटमेंटला किती खर्च लागला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण उद्या नाही, सॉरी, परवाच्या व्हिडिओमध्ये सांगेल माझा जेव्हा हेअर वॉश होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल ट्रीटमेंट कशी होती, किती रुपयांना होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ट्रीटमेंट कशी केली ते तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे कॅरेटीन ट्रीटमेंट मी केलेली आहे आणि स्मूथनिंग मला नव्हती करायची कारण मी स्मूथनिंगमध्ये खूप केमिकल्स वापरले जातात आणि ऑलरेडी मला हेअरफॉल खूप होतो तर त्या केमिकलमुळे आणखीन हेअरफॉल होऊ नये म्हणून मी फक्त कॅरेटीन म्हणजे प्रोटीन ट्रीटमेंट दिलेली आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचे आता जे शॅम्पू आणि कंडिशनर असतात तेवढंच तेच वापरावे लागतात, दुसरे शॅम्पू कंडिशनर आपल्याला वापरता येत नाही. त्यामुळे मी आता परवा जेव्हा हेअर वॉशला जाईल तेव्हा ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तर हा नवीन हेअर लुक तुम्हाला कसा वाटला? मी थोडे हेअर कट पण केलेले आहेत, थोडी साईज आता छोटी झालेली आहे, आधीचे मोठे होते जरा. तर कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.